अंतर्गत ही संकल्पना मांडली. इस्लामुद्दीन डीवायएसपी कृष्णात कनेर साहेब आपल्यासोबत आहेत, त्यांनाच विचारूया. त्यांची संकल्पना आज युवकांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे, त्यांच्याकडूनच आपण त्या युवकांविषयी युवकांना काय त्यांचं मार्गदर्शन होईल याच्याविषयी. मार्च 2020 दरम्यान कोरोनाच्या भीषण संकटाच्या काळामध्ये इस्लामपूर शहरामधील दानशूर लोकांचा माणुसकीचं नातं नावाचा ग्रुप तयार करण्यात आलेला होता. या ग्रुपमध्ये इस्लामपूर शहरातील डॉक्टर्स, इंजिनियर्स, प्रोफेसर्स, लॉयर्स, व्यापारी, उद्योजक, अनेक सामाजिक कार्य करणारे अनेक चांगले चांगले लोक, चांगल्या चांगल्या लोकांचा ग्रुप आहे. त्याच्या माध्यमातून इस्लामपूर शहरामध्ये आपण ज्या लोकांना अन्नाची भ्रांत होती किंवा त्यांना खूपच अडचणी होत्या, दोन वेळचं अन्न मिळत नव्हतं, अशा साधारणतः 750-800 लोकांना सकाळी आणि संध्याकाळी आपण जेवण देण्याचं काम 28 मार्च 2020 ते 2 जून 2020 दरम्यान केलेलं होतं. पुढच्या वर्षामध्ये मुलांची शैक्षणिक खेळसाड होऊ नये म्हणून जून 2020 आपण इस्लामपूर शिराळा आणि वाळवा या दोन तालुक्यातून जवळपास 2000 विद्यार्थ्यांना कंपास वह्या दिलेल्या होत्या, आणखी शैक्षणिक मदत केलेली होती. ऑगस्टमध्ये ऑक्सिजनच्या अभावी अनेक लोकांचे प्राण जात होते, अनेक लोकांना व्हेंटिलेटर बेड मिळत नव्हते, ऑक्सिजन मिळत नव्हतं, म्हणून आपण या ग्रुपच्या तर्फे माणुसकीचं नातं ग्रुपतर्फे ऑक्सिजनची मशीन आपण आणलेली होती. दिवाळीच्या कालावधीमध्ये ज्या अशा भगिनीने आपल्या प्राणांची बाजी लावून आपल्या सगळ्यांचं कोरोनापासून संरक्षण केलं, त्या अशा भगिनींना आपण भाऊबीज भेट दिलेली होती. आत्ताच मागच्या 8-10 दिवसापासून आपण इस्लामपूर शहरामधले साधारणतः जे गरीब लोक आहेत अशा 300 कुटुंबांना आपण 1 महिना पुरेल एवढं आपण धान्य दिलेलं होतं. आणि आत्ता रक्तदानाची गरज होती, रक्तदान ही काळाची गरज, अशा पद्धतीचं वातावरण तयार झालेलं होतं. जे लोक 45 वर्षे आहेत त्यांचं जवळजवळ वॅक्सिनेशन पूर्ण झालं, 90% लोकांचं वॅक्सिनेशन पूर्ण झालेलं आहे, ते इथून पुढचे 2-3 महिने रक्तदान करू शकणार नाही. आणि 1 मेपासून जे तरुण युवक आहेत, जे 18 ते 44 दरम्यानचे आहेत, त्यांचंसुद्धा लसीकरण सुरू झालेलं आहे आणि त्यांनासुद्धा पुढचे काही महिने रक्तदान करता येणार नाही. म्हणून आपण ग्रुपमध्ये ग्रुपचे आमचे सदस्य महेश जोशी सर यांच्या संकल्पनेतून हा रक्तदानाचा विचार आलेला होता आणि सर्व सदस्यांनी त्यांना मान्यता देऊन रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणामध्ये घ्यायचं अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं. गेल्या 15 दिवसापासून आम्ही रक्तदान शिबिराचं नियोजन केलेलं आहे. या रक्तदान शिबिरामध्ये इस्लामपूर शहर, वळवा तालुका, शिराळा तालुका या परिसरातील आणि काही लोक सांगलीहून पण आलेले आहेत, जवळपास आता 300 लोकांनी आतापर्यंत रक्तदान केलेलं आहे. हा आकडा 500 ते 600 दरम्यान निश्चितपणे पोहोचेल. मी आणखीन तरुणांना विनंती करेल की अशा पद्धतीचे रक्तदान शिबिर पुढील काही दिवसांमध्ये, पुढच्या 2-4 दिवसांमध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांना शक्य आहे अशा ठिकाणी करावी. आणि ज्या लोकांना रक्ताची गरज आहे, रक्ताअभावी ज्यांचा जीव जाण्याची शक्यता आहे किंवा ज्यांना दुर्धर आजार झालेले, गंभीर आजार झालेले आहेत, अशा लोकांना रक्ताची गरज आहे आणि ती रक्ताची गरज भागवायची असेल तर आपल्याला रक्तदान शिबिर घेतली पाहिजे. रक्तदान सशक्त आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रसारही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, त्याचप्रमाणे लसीकरणाचं पण मोहीम चालू आहे. तर सध्या ते 18 ते 25 वयोगटातील युवक हे पुढील काही दिवसात लसीकरण करणार आहेत, त्यामुळे पुढच्या 2-3 महिन्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होणार आहे. पण त्यासाठी माणुसकीच्या नात्याच्या अनुषंगाने माननीय कृष्णसिंह साहेब यांनी संकल्पना सर्व ग्रुपमध्ये एक मांडली, त्याला सर्वांनी चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला आणि याच नात्याच्या प्रयत्नातून सर्व युवकांना किंवा या नात्याच्या माध्यमातून सर्व युवकांना आवाहन करण्यात आलं रक्तदानासंदर्भात. त्या अनुषंगाने सर्व युवकांनी चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिलेला आहे. हा प्रतिसाद त्यांनी असाच हे कोरोनाचं संकट दूर होण्यासाठी सर्व समाजाला द्यावा, जेणेकरून पुढची पिढी हे निश्चित यासाठी यांच्या या प्रयत्नाला निश्चित मान देईल. सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज माणुसकीने आता याच्या माध्यमातून माननीय श्री पिंगळे साहेब, देशमुख साहेब, यादव साहेब यांनी जे रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मी सर्व युवकांना तसेच या इस्लामपूर शहर व या पंचवटीतील सर्व लोकांना विनंती करतो की आपण सर्वांनी रक्तदान शिबिरात सामील व्हावं. तसेच आपलं जे आता लसीकरणाचं मोहीम जी चालू आहे त्याला सर्वांनी प्रक्रिया पूर्ण करून लस घ्यावी, जेणेकरून हा संकल्प आपल्याला थांबत आहे. सर्वांनी मास्क वापरला पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, येणारा दुसरा वाईट आहे,
या लाटेमध्ये आम्ही आमच्या जवळचे भरपूर मित्रही गमावले आहेत. मी सर्वांना कळकळीने विनंती करतो की आपण सर्वांनी सुरक्षित राहा, आपल्या आपल्या घरी राहा आणि काळजी घ्या. काही लोकांनी रक्तदान केलेलं आहे, तर आपण त्यांना विचारा हे रक्तदान करून त्यांना कसं वाटतं? माझं नाव आजी, मी ह्यासाठी रक्तदान केलं. मी माननीय पोलीस उपाध्यक्ष सर यांनी जो आवाहन केलं की 1 मे हे औषध साधून, महाराष्ट्र दिनाचं औषध साधून माणुसकीचं नातं या ग्रुपतर्फे त्यांनी रक्तदान आयोजित केलं. आज खूप मोठा प्रतिसाद मिळाला. आज पहिल्यांदाच असं घट घडत आहे की रक्तदान करायला वेटिंग करावं लागतं, म्हणजे एवढं मोठं रक्तदानाला प्रतिसाद आला आहे. रक्तदान ही लसीकरणाच्या अगोदर रक्तदान लोकांनी केलं पाहिजे. जे पिरेसाहेबांच्या व्हिडिओ त्यांनी जो व्हिडिओ केला त्याद्वारे त्यांनी रक्तदानाची संकल्पना समजून सांगितली लोकांना. म्हणून आज खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटतो आहे आपल्याला त्या रक्तदानातून. आणि मला रक्तदान केल्यानंतर काय पण मनाला एक ऊर्जा आहे नवीन. एक ब्लड जसं गेला शरीरात तसं एक ऊर्जा एक नवीन आली की आपण वेळच्या वेळी रक्तदान केलं पाहिजे. माझंही लोकांना या तुमच्या माध्यमातून सांगितलं की आपणही रक्तदान करावं. मी खरंच धन्यवाद मानतो कृष्णा केले सरांचं की त्यांनी एवढं मोठं आयोजन केलं. आम्हा लोकांना आज एक काहीतरी श्रेय काहीतरी दान करण्याचं आम्हाला आज या ठिकाणी जागा मिळते. खरंच धन्यवाद. आभार मानतो त्यांनी या कोरोनाच्या काळात लॉकडाऊनसुद्धा बडम नियोजन केलं पार पाडत आहे. त्यांना मला खूप आभार वाटतो. आणि ज्या लोकांना आता जे महाराष्ट्रात रक्तदान तुटवडा कमी पडतो तो म्हणून देखील म्हणून ठीक आहे.